शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कारशेड वरून सुरू असलेल्या वादाबाबत ट्विट केलं असून महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावरती दिल्लीचे नाव कोणी लावलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच, मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार, महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने उधळून लावूया असं सांगत त्यांनी मुंबई मेट्रो कारशेड ही कांजूरमार्गलाच होणार असल्याचा इशारा दिलाय. मुंबईतल्या कांजूरमार्ग मधील मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारची असल्याचा दावा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलाय. महसूल मंत्री नोंदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला जी जागा दिली होती या जागेची माहिती आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून दिली आहे. मुंबईतल्या कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला देण्यात आलेल्या जमिनीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्राने गेल्या 41 वर्षात 4 वेळा या जमिनीवरती दावा केला आणि तो राज्य सरकारने फेटाळून लावला अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जी 24 दिली. विशेष म्हणजे 1 नोव्हेंबर 2018 तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुद्धा केंद्राचा दावा फेटाळला होता असं शिंदे म्हणाले. ड्रग्स प्रकरणी दीपिका पदुकोणचे मॅनेजर करिश्मा प्रकाशला आज एनसीबीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी एनसीबीने टाकलेल्या छाप्यात करिश्माच्या घरातून ड्रग्स सापडले होते. यानंतर करिश्माला दोनदा एनसीबीने समन्स पाठवला. 11वी प्रवेशाबाबत मुख्यमंत्री आणि महाधिवक्त्यांशी चर्चा सुरू आहे. कायदेशीर बाबी तपासून रखडलेल्या 11वी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपद्वारे पर्याय पद्धतीनं स्वाध्याय सोडवायला दिले जातील असंही त्या म्हणाल्या. नागपूर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बोगस स्पोर्ट सर्टिफिकेट घोटाळ्याप्रकरणी श्रीरामपूरमधून मनोज गाडे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरी अनेक बोगस सर्टिफिकेट सापडली असून औरंगाबादमधील कॅनॉट गार्डन भागातील एका झेरॉक्स सेंटरमधील 2 संगणक हे जप्त करण्यात आले आहेत. मानकापूर पोलिसांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्राप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. फ्रान्सकडून आज आणखी 3 राफेल विमानं भारतात दाखल होत आहेत. आज सकाळी ही विमानं फ्रान्समधून उड्डाण करतील आणि आज संध्याकाळपर्यंत ही विमानं भारतात येतील. विशेष म्हणजे फ्रान्समधून उड्डाण केल्यानंतर ही विमानं थेट भारतात दाखल होत आहेत. म्हणजेच ही विमानं फ्रान्स ते भारत नॉनस्टॉप उड्डाण करतील. आणखी 3 राफेल विमानं आल्यामुळे वायुदलाचं बळ हे आणखीनच वाढेल. भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलियाचा सहभाग असलेल्या नौदलाच्या मलबार कवायतींना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये या कवायतींना होत आहेत आणि भारत चीन सीमेवरील तणावाच्या काळामध्ये या कवायती सध्या सुरू आहेत. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी या कवायती पोषक ठरतील अशी आशा यावेळी चीननं व्यक्त केली आहे. भारतीय जवानांसाठी अमेरिकेने खास भेट पाठवली आहे. भारत चीन सीमेवर एलएसीवरती अतिथंड प्रदेशात सतत गस्तीवरती असणाऱ्या भारतीय सैन्यासाठी अमेरिकेने खास कपडे पाठवले. हे कपडे प्रतिकूल वातावरणामध्ये थंडीपासून जवानांचं संरक्षण करतील. मराठा ओबीसी दरम्यान दुही पसरवत असल्याच्या आरोपांचा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी इन्कार केलाय. आम्ही 18 पगड जमातीच्या वेदनांचा विचार करतो, धमक्या मिळत असल्या तरी मी जीवाला भीत नाही, जे व्हायचंय ते हो अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे. वारसा हक्काने राजकारणात आलो नसल्याचा टोलाही त्यांनी कुणाचं नाव न घेता लगावलाय. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकांवरती भाजपने आक्षेप घेतलाय. निवडणूक प्रक्रियेसाठी कमी कालावधी मिळाल्याची भाजपची तक्रार आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहोत असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. एमएमआर विभाग ऊर्जेच्या दृष्टीने अधिक सक्षम करण्यासाठी टाटा आणि ईव्हीएस स्टेशन तयार होत असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. 12 ऑक्टोबरला मुंबईची बत्ती गुल झाली होती आणि त्या काळामध्ये राऊत यांनी गोरेगावच्या अदानी इलेक्ट्रिसिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. कांदा निर्यात बंदीचा मुद्दा बिहार निवडणुकीमध्येही गाजतोय, कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर थेट प्रचार सभेतच एकाने कांदे आणि दगड फेकून मारले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मधुबनी जिल्ह्यामध्ये नितीश कुमारांची प्रचारसभा होती, या सभेदरम्यान हा प्रकार घडलाय. गुजरातमध्ये 8 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सध्या सुरू आहे. यावेळी मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार आणि गुजरात प्रभारी राजीव सातव यांनी केलाय. त्याबाबतचा व्हिडिओ सातव यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केलाय. राज्यात काल दिवसभरामध्ये कोरोनाचे 4909 रुग्ण आढळले असून यासह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16,92,693 वरती गेली आहे. कोरोनामुळे काल राज्यातील 120 जणांचा बळी गेला असून मृतांची संख्या 44,248 वर गेली आहे. गेल्या 24 तासात 6,973 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे.
देशात कोरोना संदर्भातला रिकव्हरी रेट 92% गेला असून आतापर्यंत 2000 प्रयोगशाळांच्या मदतीनं तब्बल 11 कोटी 17 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत। तर रिकव्हरी रेट वाढत असताना पॉझिटिव्हिटी रेट घटतोय, मात्र देशात रुग्ण घटत असताना दिल्ली पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये मात्र रुग्णसंख्या वाढते, ही चिंतेची बाबच आहे। कोरोना काळात 46% भारतीयांनी कर्ज काढून आपलं घर चालवल्याचं एका अहवालातून समोर आलंय। याच कर्जाच्या काळामध्ये रकमेवरती 46% भारतीय या संपूर्ण कोरोना काळात अवलंबून होते। यापैकी 27% लोकांनी आधीच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कर्ज काढलं, तर 14% लोकांनी रोजगार गमावल्यामुळे हे कर्ज काढल्याचं समोर येत आहे। थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे। दिल्ली, केरळ, मणिपूर, पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिनाभरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत आणि यामुळे हिवाळ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक दक्ष राहावं असं आवाहन केंद्रानं केलं आहे। सणाच्या दिवसांमध्ये लोकांनी अधिक काळजी घ्यावी, गर्दी करू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। लॉकडाऊनमध्ये आलेल्या अवाच्या सव्वा 20 बिलांचा मुद्दा चर्चेत असतानाच मनमाडमध्ये एका वृद्ध महिलेला वीज कंपनीनं चक्क 1,18,000 रुपयांचं बिल आलंय। आशाबाई गांगुर्डे यांना हे बिल आलं असून आंबेडकर चौकात आपल्या मुलीसह त्या राहतात। दर महिन्याला 800 ते 1,000 रुपये त्यांना बिल येतं, पण या महिन्यात चक्क 1,18,000 रुपयांचं बिल त्यांना आलंय। नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयाकडून राज्यात सुविधा, उपचार आणि स्वच्छतेबाबत केंद्र शासनाचा कायाकल्प पुरस्कार तिसऱ्यांदा मिळवण्यात आलाय। या पुरस्कारांतर्गत 50 लाख रुपये सुधारणेसाठी शासनाकडून प्राप्त होणार आहे। राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांनी नाशिकच्या रुग्णालयाचा आदर्श घेण्याची गरज आहे। लॉकडाऊनने मोठमोठ्या व्यवसायांचं कंबरडं मोडलंय। एवढ्यामध्ये दिवाळीच्या तोंडावर पैठणीला उठाव नाही आणि यामुळे उत्पादक विक्रेते हे अडचणीत सापडलेत। विक्रेत्यांवरती 50,000 पैठणी निम्म्या भावात विकण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसलेल्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेतलंय। राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लागल्याने आचारसंहिता लागली आहे, त्यामुळे सरकार कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही। मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा बोर्डीकर यांनी दिलाय। ऑक्टोबर महिन्यात पश्चिम विदर्भात तब्बल 51 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। तर गेल्या 10 महिन्यांमध्ये तब्बल 872 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळलंय। अमरावतीच्या फतेहपूर गावातील पांडुरंग मेटकर यांनीही दुबार पेरणी करून सुद्धा सोयाबीनचं उत्पादन न आल्यामुळे कर्ज त्यांना फेडता आलं नाही। निराशेबोटी मेटकर यांनी सुद्धा आत्महत्या केली आहे। दिल्लीत पुढील 2 दिवसांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीतील किमान तापमान 10 अंशापर्यंत घसरलंय। मोसमातील हे आतापर्यंतचं कमी तापमान असून मंगळवारी भारतीय हवामान विभागाने शहरात थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय। यावेळी गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक थंडी पडण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यातल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना वाढीव मोबदला देण्यासाठी 57.56% हे वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे। जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीसाठी हा वाढीव मोबदला असणार असून 1 जुलैपासून आशा स्वयंसेविकांना 2,000 तर गटप्रवर्तकांना 3,000 एवढा वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कल्याण डोंबिवली महापालिकेने यावर्षी 15,000 बोनस जाहीर केला असून यंदा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावरती भार आहे। तरी सुद्धा महापौर विनीता राणे यांनी 15,000 बोनस कर्मचाऱ्यांना दिला असून महापालिकेच्या 6,376 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल, मात्र यामुळे महापालिकेच्या तिजोरीवरती 9,50,00,000 भार पडेल। मुंबईतल्या फेरीवाल्यांचं पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावरती काल बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात हा निर्णय घेण्यात आला। मुंबईमध्ये याआधी 2014 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं होतं, आता सर्वेक्षण संदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक पदाधिकाऱ्यांनाही स्थान देण्यात येईल। वसईमध्ये एका 18 वर्षीय मुलीला तिच्याच कुटुंबियांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला। मुलीचे प्रेमसंबंध पटत नसल्याच्या रागातून सुरुची समुद्रकिनारी या कुटुंबियांनी या मुलीला नेलं आणि ओढणीनं तिचा गळा ओढून झाडीत फेकलं, मात्र ती बेशुद्ध झाल्यामुळे तिचा जीव वाचला आणि या प्रकरणी वसई पोलिसांनी मुलीचे आई वडील आणि भावाला अटक केली आहे। पालघरच्या साधू हत्याकांडातल्या 4 आरोपींना मंगळवारी 15,000 जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली। या प्रकरणातल्या तब्बल 100 हून अधिक आरोपींच्या जामिनावर 26 नोव्हेंबरला सुनावणी होते। आरोपी नितीन लक्ष्मण जाधव, मनोज लक्ष्मण जाधव, लक्ष्मण रामजी जाधव, तुकाराम रूपजी साठे यांना जामीन देण्यात आलाय।
नवी मुंबईच्या पारसी खेल परिसरातल्या धबधब्याचा आनंद पर्यटकांना घेता यावा यासाठी महापालिकांनी वन विभागाच्या वतीने गवळीदेव पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येतोय। याचा 4 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून आराखड्यात वयोवृद्धांसाठी रोपवेचाही समावेश आहे। एमएमआर मध्ये झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी सरकारने प्राधिकरण तयार केल्यावरती आता शिवसेनेने नवी मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकासाची ब्लूप्रिंट तयार केली आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही ब्लूप्रिंट तयार केली असून नवी मुंबईतल्या 140 हेक्टरवर असलेल्या 50,000 कुटुंबाच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत। ठाण्यामध्ये गाजावाजा करून बसवण्यात आलेल्या बहुतांश सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी 30-40% कॅमेरे हे बंद आहेत, तर वायफाय प्रकल्प केवळ नावापुरता उरलाय। यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप मनसेनं केला असून येत्या गुरुवारपर्यंत हे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले नाहीत तर त्याची विल्हेवाट लावू असा इशारा मनसेनं दिलाय। चंद्रपूर नागपूर महामार्गावरती एन्सा गावानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला असून ही धडक एवढी जबरदस्त होती की बिबट्या जागीच ठार झाला। त्याच्या जबड्याला जबर दुखापत झाली असून हा महामार्ग वर्दळीचा असून ताडोबाच्या बफर क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी तो पार करून जावं लागतं। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यालयामध्ये एका महिलेला उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी त्रास दिल्याची बातमी समोर येते। ही महिला कार्यालयात दिवसभर रडत होती अशी माहिती मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे। याबाबत विशाखा समितीजवळ तक्रार दाखल करण्यात आली आहे। जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात कोर्टात धाव घेतली असून अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय। कंगनाने बदनामी केल्याचा जावेद अख्तर यांनी आरोप केला असून ऋतिक रोशन विरोधात काहीही न बोलण्याची धमकी दिल्याचा कंगनानं अख्तर यांच्यावर आरोप केलाय। गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाकडून कॉमेडियन विजयराजची जामिनावर सुटका करण्यात आली। स्टाफमधल्या महिलेच्या विनयभंगाची तक्रार विजयराज विरोधात दाखल आहे। या प्रकरणी सोमवारी रात्री विजयराजला अटक करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या बालाघाटमध्ये विद्या बालनच्या शेरणी चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं। या दरम्यान ही घटना घडल्याचं कळतंय। रायगड जिल्ह्यातल्या शिग्रे गावात मंगळवारी सकाळी एका अजगराने बकरी गेळली। ग्रामस्थांनी बकरीला वाचवण्याचा प्रयत्न केला। अजगराच्या जबड्यातून ओढून या बकरीला बाहेर सुद्धा काढण्यात आलं पण ती वाचू शकली नाही। अंजना दळवी यांच्या मालकीची ही बकरी होती। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजगराला जंगलात सोडलंय। मुंबईतल्या मलाडमध्ये चिमुकलीला पळून नेल्याच्या घटनेचा चारको पोलिसांनी 3 तासात छडा लावलाय। मुंबई पार्क सोसायटीच्या ऑफिसबाहेर फुटपाथवरती एक दाम्पत्य मुलांसह झोपलं होतं। यावेळी त्यांच्या 1 वर्षाच्या मुलीला पळवून नेलं आणि पोलिसांनी अवघ्या 2 तासात या अंधेरी परिसरातून मुलीला आरोपींकडून ताब्यात घेतलंय।